यानंतर ब्रेकिंग न्यूज आहे, मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये इमारत दुर्घटना घडलेली आहे आणि यामध्ये 18 अधिक तास उलटून गेलेत, अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरूच आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये फोर्टच्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढलेला आहे. आतापर्यंत 6 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय, तर 20 अधिक जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. काल 5:15 वाजताच्या सुमारास मुंबईच्या फोर्ट परिसरात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला होता आणि ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, त्याचबरोबर एनडीआरएफची टीम सुद्धा इथं दाखल झाली आहे आणि ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं, ते अजूनही सुरूच आहे. दरम्यान दोघे जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे, मात्र पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. इथला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वैदेही काणेकरनं. तब्बल 17 तास खरं तर फोर्ट या परिसरामध्ये जी इमारत पडली आहे तिचा ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं बघायला मिळतं आहे. आपल्यासोबत एनडीआरएफचे प्रमुख आशिष कुमार आहेत. जो घटना घटी आहे तब से हमारी टीम आई है यहाँ पर. इस मौके पे आने के बाद तब से हमने 6 विक्टिम को निकाले हैं, जिसमें हमने हैंडओवर किया था यहाँ के लोकल एम्बुलेंस को, फर्दर हमने उसको हैंडओवर किया हॉस्पिटल को. हॉस्पिटल से जो आंकड़े आए हैं उसके हिसाब से वहाँ पे 2 लाइव यहाँ से ही निकाल दिया था जो लाइव थे, बट बाकी आंकड़े जो 4 डेड बताए गए हैं. और टोटल ऑफिशियल आंकड़े जो ऑल सिस्टर एजेंसीज ने काम किया है तो उसमें टोटल आंकड़े बता रहे हैं कि 6 जो डेड हो गए हैं और 3 इंजर्ड बता रहे हैं. ये जो एरिया हम देख रहे हैं बाजू में जो है वो जर्जर हो चुका भाग भी है, यहाँ पे काम करना कितना फिलहाल चैलेंजिंग है क्योंकि बारिश आ रही है, बीच में बहुत सारी चीज़ें ऊपर से गिर भी रही है. हाँ जी, ऐसा है कि ये बिल्डिंग वो पूरी कोलैप्स नहीं हुई है, इसके बिल्डिंग का जो 40% ही कोलैप्स हुआ है और जो अब बाकी कोलैप्स के पार्ट हैं वो उनके पिलर जो है ऑलरेडी जर्जर अवस्था में है और वो हल्के से टिल्ट हो चुके हैं. तो ये इसमें काम करना हमारे लिए ज़्यादा चुनौती हो चुकी है क्योंकि यह तो ये बिल्डिंग पिलर पर जो कमज़ोर पिलर पर टिकी हुई है या बहुत ज़्यादा डिब्रीज ने इसको घेर रखा है और उसमें थोड़ा सपोर्ट मिल रहा है, इसमें हमारे लिए ये काम करने में थोड़ा चुनौती हो रही है. सर एकूण सर बघितलं तर सध्या 2 लोक जे आहेत ते ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत, त्यांना काढण्याचं काम एनडीआरएफतर्फे सध्या करण्यात येत आहे. जेव्हा ही 2 लोक मिळतील तेव्हा अर्थातच कमी वेळेमध्ये हा ढिगारा उपसला जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश सवैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.